कोलंबी मसाला, कोलंबी घेतलेली आहे मोठी कुदळून, कांदा घेतलेला आहे दोन मोठे, टोमॅटो घेतलेले आहेत चिरून, दोन मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, नंतर हळद घेतलेली आहे, लाल मसाला तिखट घेतलेला आहे, एवढेच पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि इथे मी कोकम घेतलेले आहे. आता आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता ते कांदा टाकणार आहे. कांदा लाल होईस्तो परतायचा आहे. आता आपण ब्राऊन होईस्तर लाल झाला आहे कांदा. आता आपण त्यात आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. त्याच्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या आपण टाकलेल्या आहेत टाकणार आहोत. टोमॅटो टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकणार आहोत. नंतर पूर्ण टोमॅटो स्मॅश होईस्तो करणार आहोत. एकदम बारीक गॅसवर स्मॅश होईल तो टोमॅटो हे करायचे आणि त्याच्यामध्ये हळद 1 चमचा, टू अँड हाफ स्पून तिखट मसाला आणि तर हा गरम मसाला आहे. मी एवढेच पावभाजी मसाला घेतलेला आहे. जसं आपल्याला पाहिजे तसं प्रमाणात आपण टाकायचं आहे. पेस्ट पूर्ण स्मॅश होईस्तो. पूर्ण टोमॅटो स्मॅश झाले पाहिजे. आता त्याच्यावर बारीक गॅस झाकण ठेवणार आहोत 2 मिनिट. आता ते झाकण काढल्यावर आपल्याला तेल सुटलेलं दिसत आहे. तेल सुटल्यानंतर ते टोमॅटो पूर्ण स्मॅश झालेले आहेत, एक जीव झालेले आहेत. आता आपण ही धुतलेली जी कोलंबी आहे ती टाकणार आहोत, त्यात परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यावर 1 कप पाणी टाकणार आहोत. मध्यम आचेवर आपण त्याला शिजायला 10 मिनिटं ठेवणार आहोत. आता आपण गार्निश करायला कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि लिंबू घेतलेला आहे. ओके, आता आपली बघूया कोलंबी मसाला आपल्याला एकदम रेडी झालेला आहे. तेल पण सुकलेलं आहे. आता या डिशमध्ये आपण कोलंबी मसाला काढणार आहोत.
गैस बंद करना हो आणि वरण गार्निश करायला वरण कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्यासोबत कांदा आणि जसं आपल्याला आवडेल तसं लिंबू वरण पिळणार आहोत. आपली आता कोलंबी मसाला रेसिपी तयार आहे. इफ यू लाईक देन शेअर सबस्क्राईब दिस व्हिडिओ.